हेलो नमस्कार, माझे नाव पुरुषोत्तम भीमराव पंचभाई। माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे A050। माझ्या शाळेचे नाव आहे विनायकराव देशमुख हायस्कूल शांतीनगर नागपूर आणि माझा टॉपिक आहे आलेख ग्राफ। यामध्ये आपण सर्वप्रथम प्रस्तावना बघूया। त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ ग्राफ, कार्टेशियन फिलॉसॉफी, टर्म्स इन ग्राफ थेरी आणि ऍप्लिकेशन। ग्राफ इज अ डायग्राम ऑफ पॉइंट्स अँड लाईन्स कनेक्टेड टू द पॉइंट्स। इट इज ऍट लीस्ट वन लाईन joining a set of two vertices with no vertex connecting itself. Coordinate means to set in order or to arrange. René Descartes develops his own philosophy, that is Cartesian philosophy. He pronounced Descartes was first to make graph. The concept of graph in graph theory stands up on basic terms such as points, line, vertex, edges, etc. Graph theory studies the properties of various graphs in the scale. Graph can be used to model many situations in real world relationship, trigonometry, electronic circuit, computer science, users of social network and friendship, project of management, telecommunication network, development of science and technology, etc. माझ्या या सादरीकरणाची पहिली स्टेप आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोर। यामध्ये आपण सर्वप्रथम हा एक व्हिडिओ बघू। Ants go marching one by one, hurrah, hurrah. The ants go marching two by two, hurrah, hurrah. The ants go marching three by three, the little one stops to climb a tree. And they all go marching down to the ground to get out of the rain. Boom, 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 boom. The ants go marching four by four, hurrah, hurrah. The ants go marching five by five, hurrah, hurrah. The ants go marching six by six, the little one stops to pick a stick. And they all go marching down to the ground to get out of the rain. Boom, 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 boom. The ants go marching seven by seven, hurrah, hurrah. The ants go marching eight by eight, hurrah, hurrah. The ants go marching nine by nine, the little one stops to check the time. And they all go marching down to the ground to get out of the rain. Boom, 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 boom. The ants go marching ten by ten, hurrah, hurrah. The ants go marching ten by ten, hurrah, hurrah. The ants go marching ten by ten, the little one stops to shout the end. And they all go marching down to the ground to get out of the rain. Boom, 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 boom. या व्हिडिओच्या अनुषंगाने
आपल्याला खालील प्रमाणे चर्चा करून घालता येईल. जसे की या व्हिडिओमध्ये काय दाखविले आहे. नंबर 2, या व्हिडिओमध्ये मुंग्या कोणत्या पद्धतीने मॅच करीत आहेत, होळीमध्ये की रांगेमध्ये, एकामागे एक की स्कॅटर्ड पद्धतीने, अशी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणू शकतो. टास्क 2, स्नेक अँड लॅडर, यामध्ये आपण या दोन स्लाइड बघूया. पहिल्या स्लाइड मध्ये श्रीधरची सोंगटी लाल रंगाची आणि राजची निळ्या रंगाची दाखवलेली आहे. आता दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण जो खेळ दाखवलेला आहे, यामध्ये या खेळामध्ये किती आडव्या ओळी, किती उभे स्तंभ आहेत, आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभाचा वापर करून श्रीधरच्या सोंगटीची जागा निश्चित करता येईल काय, रातची सोंगटी कोणत्या चौकटीत स्थापित करता येईल, अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत वर्गामध्ये चर्चा घडवून आणते. टास्क 3, थिएटर सेटिंग प्लॅन, या चित्रामध्ये थिएटर मधला सेटिंग प्लॅन दाखवलेला आहे आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या सीट्स जागा शोधायच्या आहेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या रंगाचे प्रयोजन केलेले आहे. जसे की मोहनसाठी ऑरेंज, लीना येलो, अशोक ग्रीन, राजेश ब्लॅक, काजल व्हाईट आणि जयेश ब्लू, हे त्यांच्या सीटचे म्हणजे जागेचे रंग दाखवले. आता यामध्ये मोहनचा सीट क्रमांक आहे C18. सी या ओळीमध्ये 18व्या क्रमांकाची मोहनची जागा आहे. मग मोहन आपली जागा कशी शोधेल, तो ओळ ए मध्ये जाणार नाही, ओळ बी मध्ये शोधणार नाही, ओळ सी निवडेल आणि सी या ओळीमध्ये 18व्या क्रमांकाची तो जागा शोधू शकेल. त्याचप्रमाणे लीना, तिची जागा आहे, तिचा क्रमांक आहे सीट क्रमांक D2. डी या ओळीमध्ये दुसरा क्रमांक. तर लीना ABC या तीन ओळी सोडून डी या ओळीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची जागा ते आपली शोधू शकेल. अशाच प्रमाणे अशोकचा सीट क्रमांक D10 आहे, राजेश J16 आहे, काजल L5 आहे, जयेश Q10 आहे. प्रत्येकाच्या सीट क्रमांकामध्ये दोन बाबी, दोन गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. म्हणजेच प्रत्येकाला आपली जागा शोधण्यासाठी दोन घटक किंवा दोन बाबींची गरज असणार आहे. यावरून कोणत्याही घटकाचे किंवा बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी दोन बाबींची गरज असते ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. ज्यामध्ये नंबर 1, आडव्या ओळी आणि उभे स्तंभ, नंबर 2, दोन संख्यांची जोडी. या प्रकारे
प्रतलातील कोणत्याही बिंदूची किंवा वस्तूची जागा दोन लंब रेषांनी निश्चित करतात व त्यासाठी दोन संख्यांची जोडी आवश्यक असते. पुढचा टप्पा आहे डिफाइन अँड प्रूव. यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट, लाइन्स पॅरलल टू द ऍक्सिस ऑर ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स अँड ग्राफ ऑफ द इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. यामध्ये आपण पहिल्यांदा कार्टेशियन निर्देशक पद्धती म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रतलातील बिंदूचे स्थान ज्या दोन परस्पर लंब रेषांमुळे निश्चित होते त्या रेषांना निर्देशक अक्ष असे म्हणतात. ही कल्पना सर्वप्रथम फ्रेंच गणिती रेने देकार्त यांनी मांडली. आपण ही आकृती बघू. एक्स डॅश एक्स या आडव्या संख्या रेषेला एक्स अक्ष आणि वाय वाय डॅश या उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतात. त्यांच्या छेदनबिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. एक्स अक्ष व वाय अक्ष हे दिलेल्या प्रतलाचे चार भागात विभाजन करतात आणि या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. यापुढे आपण बघू प्रतलातील बिंदूचे निर्देशक. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये पीएम लंब एक्स अक्ष आणि पीएल लंब वाय अक्ष येथे आरंभ बिंदू ओ पासून एम बिंदूचे अंतर चार एकक आहे. म्हणजेच ओ एम बरोबर चार एकक व ओ एन बरोबर तीन एकक. म्हणून पी बिंदूचा एक्स निर्देशक चार व वाय निर्देशक तीन आहे. म्हणून पी बिंदूचे निर्देशक चार कॉमा तीन असे क्रमिक जोडीने लिहितात. याप्रमाणे इतरही बिंदूचे कोणत्याही चरणात असो तो निर्देशक आपल्याला लिहिता येतो. आता आपण पुढील मुद्दा बघू अक्षाला समांतर रेषा. आलेख कद्दावर बिंदू ए पाच कॉमा पाच, बिंदू बी सात कॉमा पाच, बिंदू सी ऋण चार कॉमा पाच आणि बिंदू डी शून्य कॉमा पाच स्थापन करू. ही आकृती बघा. हे सर्व बिंदू स्थापन केल्यानंतर आकृतीत दाखविल्याप्रमाणे या सर्व बिंदूमधून जाणारी रेषा काढली तेव्हा ही रेषा एक्स अक्षाला समांतर असल्याचे दिसते. रेषा सी ए वरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक समान म्हणजेच पाच आहे जो स्थिर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो वाय बरोबर पाच. हे रेषा सी ए चे समीकरण आहे. त्याचप्रमाणे आलेख कद्दावर पी चार कॉमा सात, क्यू चार कॉमा पाच, आर चार कॉमा शून्य आणि एस
4.5. हे बिंदू स्थापन केल्यास आणि या सर्व बिंदूंमधून जाणारी रेषा काढल्यानंतर या रेषेचं नाव आपण रेषा PQ असं म्हणू शकतो. या रेषा PQ चे समीकरण x बरोबर 4 असे मिळेल. x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. यावरून x अक्षाचे समीकरण y बरोबर 0 असे लिहितात. तसेच निरीक्षणावरून y अक्षाचे समीकरण x बरोबर 0 असे लिहिता येते. पुढील आकृती बघूया. यामध्ये आकृती 2 मध्ये काढलेली रेषा वाय अक्षाला या अंतरावर समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर a या स्वरूपात असते आणि x अक्षाला b अंतरावर समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y बरोबर b या स्वरूपात असते. येथे a आणि b या वास्तव संख्या आहेत. समीकरण ax अधिक by अधिक c बरोबर 0 चा आलेख. ax अधिक by अधिक c बरोबर 0 या समीकरणात a b c या वास्तव संख्या आहेत आणि a बरोबर 0 नाही, b बरोबर 0 नाही. या समीकरणाला आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. या उदाहरणामध्ये समीकरण 2x वजा y अधिक 1 बरोबर 0 चा आलेख काढा असा प्रश्न दिलेला आहे. आपण सर्वप्रथम y हा x च्या स्वरूपात लिहून घेऊ. म्हणजेच y बरोबर 2x अधिक 1. त्यानंतर एका सारणीमध्ये कमीत कमी 3 बिंदू करीता x च्या सोयीस्कर किमती घेऊन त्या अनुषंगाने y च्या संगत किमती त्या समीकरणाचे समाधान करतील अशा तयार करू. जसे की बिंदू a, त्यासाठी x ची किंमत 0 असताना y ची संगत किंमत 1 असेल आणि म्हणून बिंदू a चे निर्देशक 0.1 असे तयार होते. त्याचप्रमाणे b बिंदूचे निर्देशक 1.3 व c बिंदूचे निर्देशक -2.3 असे आपल्याला मिळते. तयार झालेले हे तिन्ही बिंदूचे निर्देशक ज्यामध्ये 0.1, 1.3 आणि -2.3 हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करू
आणि त्या सर्व बिंदूतून जाणारी रेषा पुढील आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपल्याला काढता येईल. या आकृतीमध्ये आपण जी रेषा काढलेली आहे त्या रेषेचे समीकरण 2x - y = 0 हे आहे. म्हणजेच समीकरण 2x - y = 1 = 0 या समीकरणाचा ही रेषा म्हणजेच आलेख आहे. शेवटचा टप्पा आहे अप्लाय अँड इव्हॅल्युएट. यामध्ये मी काही प्रश्नांची निर्मिती केलेली आहे आणि प्रश्नांची रचना करताना लहानाकडून मोठ्याकडे, सोप्याकडून कठीणाकडे असा क्रम घेतलेला आहे. यामध्ये काही प्रश्न हॉट्स टाईपचे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल शी संबंधित सुद्धा घेतलेले आहे. आपण बघूया प्रश्न पहिला. हे बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तेव्हा प्रत्येक बिंदूचे निर्देशक आणि त्या निर्देशकांचं चिन्ह विचारात घेऊन तो बिंदू कोणत्या चरणात आहे हे विद्यार्थ्याला ठरवता येईल. ज्या बिंदूच्या दोन निर्देशकापैकी कोणता तरी एक निर्देशक 0 आहे म्हणजेच तो बिंदू प्रतलात नसून अक्षावर आहे असे ठरवता येईल. प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत. हे 3 बिंदू आलेख कागदावर स्थापन केल्यानंतर हे सर्व बिंदू एक रेषीय असल्याचे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आपण या सर्व बिंदू मधून जाणारी रेषा MP काढू शकतो. रेषा काढल्यानंतर ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे असं आपल्या लक्षात येईल आणि त्यावर आपण रेषा MP समीकरण लिहू शकतो. प्रश्न 3. असे 3 उदाहरण आणि 3 समीकरण दिलेले आहेत. यामध्ये ही सर्व समीकरणे ही एक चल समीकरणे आहेत आणि आधी चर्चा केल्याप्रमाणे एक चल समीकरणाची अनेक रेषा ही अक्षाला समांतर असल्याची आपल्याला माहित आहे. त्यामुळे x = 5 या समीकरणाची अनेक रेषा काढताना विद्यार्थी y अक्षाला 5 अंतरावर समांतर असणारी रेषा त्याच्या उजव्या बाजूला काढेल.
त्याचप्रमाणे समीकरण दोन वाय मायनस फोर इक्वल टू झिरो म्हणजेच वाय बरोबर चार. वाय बरोबर चार याचाच अर्थ या समीकरणाची आलेख रेषा एक अक्षाला समांतर आहे आणि ती एक अक्षापासून चार अंतरावर आहे. विद्यार्थी एक अक्षाच्या वरच्या बाजूस चार अंतरावर समांतर असणारी रेषा काढू शकेल. आणि याचप्रमाणे तिसरे समीकरण एक अधिक सहा बरोबर शून्य या समीकरणाची अनेक रेषा काढते. प्रश्न क्रमांक चार, ही दोन्ही समीकरणे एक चल समीकरणच आहे परंतु ती थोडी विस्तारले गेली आहे. यामध्ये छोटीशी आकडेमोड करून या समीकरणाचे रूपांतर x बरोबर ए या स्वरूपात करते येईल. दुसऱ्या समीकरणाचे रूपांतर y बरोबर b या स्वरूपात करता येईल. आणि उदाहरण तीन मध्ये ज्याप्रमाणे अक्षांना समांतर असणाऱ्या रेषा काढल्या त्याप्रमाणे याही समीकरणाच्या आलेख रेषा विद्यार्थी काढू शकतील. प्रश्न क्रमांक पाच, आता या ठिकाणी थोडा बदल केलेला आहे. आतापर्यंत आपण एक चल समीकरणाची आलेख रेषा यासंबंधीची रचना असणारे प्रश्न विचारात घेतले, परंतु या समीकरणामध्ये दोन चलांचा वापर केलेला आहे. दोन चलांच्या समीकरणाची अनेक रेषा काढण्यासाठी कोणत्या क्रमाने कृती करावी याची चर्चा आधी झालेली आहे. जसे की एक्स या चलाच्या काही निवडक किमती घेऊन त्या अनुषंगाने वाय या चलाच्या संगत किमती तयार कराव्या. एक्सची किंमत आणि वायची किंमत एकत्र करून त्यांची क्रमिक जोडी तयार करून कमीत कमी तीन बिंदूचे निर्देशक जोड्या तयार कराव्या. आणि हे सर्व तयार केलेले बिंदू अनेक कागदावर स्थापन करून त्या सर्व बिंदूमधून जाणारी रेषा काढावी. ती रेषा म्हणजेच तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच या समीकरणाची अनेक रेषा. प्रश्न क्रमांक सहा, यामध्ये एक समीकरण दिलेले आहे एक अधिक वाय बरोबर सात आणि एक बिंदू दिलेला आहे यम च्या अंकामधून. हा बिंदू या दिलेल्या समीकरणाचे समाधान करतो की नाही किंवा हा बिंदू या दिलेल्या समीकरणाच्या आलेखावर आहे की नाही ते आपल्याला ठरवायचे आहे. त्यासाठी या बिंदूचे निर्देशक जसे की चार कॉमा दोन यामध्ये एक्स बरोबर चार आणि वाय बरोबर दोन अशा किमती घेऊन या किमती एक्स अधिक वाय बरोबर सात या समीकरणामध्ये ठेवल्या तर आपल्याला असे लक्षात येईल की समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येत आहेत. म्हणजेच याचा अर्थ
x बरोबर 4 व y बरोबर 2 या किमतीमुळे दिलेल्या समीकरणाचे समाधान झाले म्हणजे m 4 कॉमा 2 हा बिंदू x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या अनेक रेषेवर आहे हे आपल्याला सिद्ध करते आणि हीच बाब या समीकरणाची अनेक रेषा काढून देणे तपासून घेते प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नामध्ये आपल्याला दोन समीकरणे दिसतात आणि ही दोन्ही समीकरणे दोन चल असलेली समीकरणे आहेत मग सर्वप्रथम आपण पहिल्या समीकरणाची आलेख रेषा कागदावर काढू त्याचप्रमाणे दुसरे समीकरणाची आलेख रेषा त्याच प्रकारात आपल्याला काढता येईल आणि ह्या दोन्ही समीकरणांच्या आलेख रेषा एकाच प्रकारात काढल्यानंतर त्या परस्परांना छेदत आहे असे आपल्याला दिसेल छेदनबिंदू निश्चित झाल्यानंतर त्या छेदनबिंदूचे निर्देशक विद्यार्थी ठरू शकतात प्रश्न क्रमांक 8 प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण दोन चलाच्या दिलेल्या दोन समीकरणांच्या आलेख रेषा एकाच प्रतलात काढून घेतलेल्या आहेत अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 2x वजा y बरोबर 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 दोन्ही समीकरणांच्या आलेख रेषा आपल्याला एकाच प्रतलामध्ये काढता येतात त्या दोन्ही रेषा एकमेकींना तर छेदतातच परंतु त्या एक्स अक्षाला सुद्धा छेदत आहे आणि त्यांच्या छेदनबिंदूमुळे त्या ठिकाणी त्रिकोण तयार होतो आवश्यकता असल्यास आपण त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना ए बी सी किंवा पी क्यू आर असे शिरोबिंदूंचे नाव देऊन त्रिकोणाचं नाव ठरवू शकतो आणि त्यावरून त्या त्रिकोणाचा पाया किती एकक आहे उंची किती एकक आहे हे निश्चित झाले तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे सोयीस्कर होईल प्रश्न 9 येथे आपल्याला 4 बिंदू दिलेले आहेत आणि हे 4 बिंदू चौकोन पी क्यू आर एस चे शिरोबिंदू आहेत असे आपल्याला दिलेले आहे मग सर्वप्रथम हे 4 बिंदू आलेख कागदावर स्थापन करू आणि बिंदू पी पासून सुरुवात करून त्यांना घटीवत किंवा प्रतिघटीवत दिशेने प्रत्येकी दोन बिंदू आपण जोडून चौकोन पी क्यू आर तयार करू चौकोन पी क्यू आर ची पी क्यू आर एस ची आकृती तयार झाल्यानंतर त्याच्या निरीक्षणाने आणि अभ्यासाने आपल्याला त्या चौकोनाचा प्रकार ठरवता येईल शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 या उदाहरणामध्ये जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे
दिलेल्या अटींच्या आधारे आपण समजा हेअर फॉर रिमेनिंग डिस्टन्स इज विथ इज एक्स आणि टोटल हेअर इज विथ इज वाय अशा गृहित धरून उदाहरणातील अटीनुसार समीकरण तयार केल्यास ते वाय बरोबर 3x + 9 अशा प्रकारचे तयार होईल. हे समीकरण दोन चलाचे आहे, दोन चलाचा समावेश आहे असे आपल्या लक्षात येईल. आणि दोन चलाच्या समीकरणाचा आलेख यापूर्वी आपण काढलेला आहे. त्याचप्रमाणे कृती करून आपल्याला या समीकरणाचा आलेख काढता येईल. याप्रमाणे माझी सादरीकरण टॉपिक होता आलेख ग्राफ या ठिकाणी संपलेले. नमस्कार.